वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वात अगोदर माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सला मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे। शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण, इंजिनिअरिंग पदवी, कोणत्याही शाखेतील पदवी, LLB झालेले विद्यार्थी, ANM GNM तुमचं झालेलं असेल किंवा MBBS MD झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत। सर्वांसाठी जॉबची संधी अवेलेबल झालेली आहे। वेतन पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे। 15,000 रुपये ते 1,77,500 रुपये या रेंजमध्ये वेतन मिळणार आहे। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे। तर ह्याविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा। तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर जरूर शेअर करा। चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू। पनवेल महानगरपालिका ह्यांच्याकडून हे नोटिफिकेशन आलेलं आहे। ईमेल ऍड्रेस इथे दिलेला आहे, तसेच वेबसाईटचा ऍड्रेस देखील दिलेला आहे। मदत केंद्र क्रमांक देखील दिलेले आहेत। जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना मदतीची गरज भासली तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता। पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट अ ते गट ड मधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे। प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधी, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यान सेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निम वैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा इत्यादी सेवेमधील आहेत। तर भरपूर जागा अवेलेबल झालेल्या आहेत। एकूण 377 पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 13/7/2023 पासून 17/8/2023 असा आहे। पदनाम आणि वेतन श्रेणी इथे दिलेली आहे। माता व बाल संगोपन अधिकारी गट अ, वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे 56,100 ते 1,77,500 रुपये। पदसंख्या 1, क्षयरोग अधिकारी गट अ, हिवताप अधिकारी गट अ, वैद्यकीय अधिकारी गट अ, पशुशल्य चिकित्सक, व्हेटरनरी ऑफिसर, महापालिका उपसचिव ह्यासाठी वेतन मिळणार आहे 41,800 ते 1,32,300 रुपये या रेंजमध्ये। महिला व बाल कल्याण अधिकारी गट ब, माहिती व जनसंपर्क अधिकारी, नगर रचनाकार, सहाय्यक नगर रचनाकार, सांख्यिकी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, प अग्निशमन केंद्र अधिकारी, प्रमुख अग्निशमन विमोचक, अग्निशामक, चालक यंत्रचालक, औषध निर्माता, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, अधिपरिचारिका, तसेच परिचारिका ANM गट क, यासाठी 25 जागा अवेलेबल झालेल्या आहेत। कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, कॉम्प्युटर इंजिनियर, तसेच सिव्हिल इंजिनियर, हार्डवर्क आणि नेटवर्किंग यामध्ये देखील इंजिनियर्सची आवश्यकता आहे। यामध्ये सिव्हिल इंजिनियरसाठी 16 जागा अवेलेबल झालेल्या आहेत। तसेच सर्व्हेअर म्हणजे भूमापक 4 जागा अवेलेबल आहेत। आरेखक यासाठी 3 जागा आहेत। सहाय्यक विधी अधिकारी, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी, सहाय्यक क्रीडा अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, लघुलिपिक टंकलेखक, लघुलेखक इंग्रजी मराठी, कनिष्ठ लिपिक 5 जागा आहेत। कनिष्ठ लिपिक लेखा परीक्षण, लिपिक टंकलेखक पदासाठी 118 जागा अवेलेबल झालेल्या आहेत। वेतन मिळणार आहे 19,900 ते 63,200 रुपये ह्या रेंजमध्ये। वाहन चालक जड, वाहन चालक हलके, व्हॉलमन, की कीपर, उद्यान पर्यवेक्षक, तसेच माई गट ड, अशा टोटल 41 प्रकारच्या पदांसाठी ही भरती होणार आहे आणि टोटल जागा 377 आहेत। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक दिलेलं आहे। ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक 13/7/2023 असा आहे आणि अंतिम दिनांक 17/8/2023 आहे। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाईल। परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केला जाईल। संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल। प्रत्येक पदासाठीचे डिटेल्स
नोटिफिकेशन मध्ये दिलेले आहेत, माता व बाल संगोपन अधिकारी गट अ अराजपत्रित, आरक्षण तक्ता इथे दिलेला आहे, वेतन श्रेणी दिलेली आहे, पात्रता MBBS झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अधिनियम अंतर्गत वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक, तसेच 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक, क्षयरोग अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS व जन औषध वैद्यकशास्त्रज्ञ पदव्युत्तर पदवी, तसेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अधिनियम अंतर्गत वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक, 2 वर्षाचा अनुभव, मराठी भाषेचे ज्ञान, हिवताप अधिकारी, वेतन दिलेलं आहे 56,100 ते 1,77,500 रुपये MBBS, तसेच MD इन PSM, नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक, तसेच 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. वैद्यकीय अधिकारी MBBS, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अंतर्गत वैद्य नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक, 2 वर्षाचा कामाचा अनुभव. पशुशल्य चिकित्सक व्हेटरनरी ऑफिसर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी, तसेच 2 वर्षाचा अनुभव. महापालिका उपसचिव गट ब मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी, तसेच 3 वर्षाचा अनुभव आवश्यक. महिला व बालकल्याण अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजसेवा विधी मानसशास्त्र गृहविज्ञान किंवा पोषण विज्ञान शाखेमधील पदवी परीक्षा उत्तीर्ण, 3 वर्षाचा अनुभव आवश्यक. माहिती व जनसंपर्क अधिकारी गट ब अराजपत्रित, इथे वेतन दिलेलं आहे. पात्रता पत्रकारिता व जनसंज्ञापन म्हणजे जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन मधील पदवी आवश्यक, तसेच 3 वर्षाचा अनुभव आवश्यक. उमेदवाराला मराठी इंग्रजी व हिंदी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक. सहाय्यक नगर रचनाकार गट ब, पात्रता शासनमान्य विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पदवी किंवा सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग किंवा अर्बन अँड रुरल इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा अर्बन प्लॅनिंग मधील पदवी उत्तीर्ण, तसेच संबंधित कामाचा 5 वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक. सांख्यिकी अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयासह पदवी, संबंधित विषयाच्या कामाचा 2 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. उपमुख्य अग्निशमन अधिकारी गट ब, पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, तसेच राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील स्टेशन ऑफिसर अँड इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा, किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासन यांचा 1 वर्षाचा कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. समकक्ष पदावरील किमान 6 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. उप अग्निशमन केंद्र अधिकारी यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर, तसेच राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील स्टेशन ऑफिसर व इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव, तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. या पदांसाठी शारीरिक पात्रता देखील आवश्यक आहे. संबंधित पदासाठी वयोमर्यादा 40 वर्षापेक्षा जास्त असू नये. प्रमुख अग्निशमन विमोचक गट क, लीडिंग फायरमन, महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे SSC उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्यासोबतच राष्ट्रीय व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक. समकक्ष पदावरील किमान 3 वर्षे कामाचा अनुभव आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. उमेदवाराचे वय हे 30 वर्षापेक्षा जास्त असू नये. अग्निशामक गट फायरमन ग्रुप सी यामध्ये SSC उत्तीर्ण, तसेच अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण. चालक यंत्रचालक गट क अग्निशमन सेवा ड्रायव्हर कम ऑपरेटर ग्रुप सी, शैक्षणिक अर्हता SSC उत्तीर्ण, तसेच महाराष्ट्र शासनाचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक. वैध जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक. औषध निर्माता गट क यामध्ये शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी फार्म पदवी उत्तीर्ण असावा, तसेच नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक. सार्वजनिक आरोग्य परिचारक पब्लिक हेल्थ नर्स ग्रुप सी यामध्ये
बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनी, तसेच GNM कोर्स तुमचा झालेला असावा. BSc नर्सिंग उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. तसेच शासन मान्यताप्राप्त संस्थेचा पब्लिक हेल्थ नर्स पदविका धारण केलेला असावा. नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. 2 वर्षे कामाचा अनुभव आवश्यक आहे.